दीक्षा भूमि सभोती हर्षा ने दाट ले ली नागांची नाग नगरी पाहून काल आलो। येना का भीमाईच्या एकट्या पोरानं कहर केला व माय जोथो लागला जय भीम बोलाला ज्वार गेला व माय। On 14th October 1956 in Nagpur, Dr. Baba Saheb, along with his lakhs of followers who were formerly treated as the untouchables in the caste Hindu society, embraced Buddhism and walked towards the path of emancipation. This conversion is one of the biggest conversions in human history. The site of this conversion is now referred as Dikshabhumi, which literally means the land where they took refuge to Buddha's Dhamma. The legacy and the memories of this conversion has been preserved and carried forward by the Ambedkarite Buddhist community of Nagpur. Many of them have their own stories of conversion to tell us fondly and with pride. आम्ही घराघरावरी पोहोचलो होतो बाबासाहेबांचं साहित्य घराघरावरी आम्ही काय काय माहिती आहे काय काय झालं काय काय नाही ते सगळं त्याले माहिती होते पुस्तकाच्या माध्यमानं। माझं नाव गीताबाई ताक्षांडे। दीक्षा जेव्हा झाली तेव्हा 1956 साली 1956 साली मी त्यावेळेले 18 वर्षाची किंवा 17 किंवा 18 वर्षाची होती। त्यावेळी या ठिकाणी दीक्षा झाली त्यावेळेले तर लोक खूप होता। येथे जंगल पण होता, जागोजागी झुडपंचे झुडपं होते। येथे आता हे बनला आहे नाही का कॅलेज। या ठिकाणी ज्वारी होती, भुईमुंग होता, इकडं वावर होते। पण या ठिकाणी बाबासाहेबांनी म्हटलं होतं का आपल्याला नागनदीच्या काठी घ्यायची आहे दीक्षा, नागनदीच्या। काही लोकांना तिकडं जोगीनगराकडे ठरवला होता पण बाबाला वाटत नव्हतं का आपण तितक्या दूर घेतलं पाहिजे। तर बाबा म्हणत होते का आपल्याला नागनदीच्या काठीच घ्यायची आहे दीक्षा, म्हणून नागनदीच्या काठी म्हणजे हे जागा त्यांनी तय केली। त्यावेळेला लाईट वगैरे काही नव्हते, गॅसही होत्या त्यावेळेला, लाईट घेऊन होते। आणि त्या वक्ताला म्हणजे का नाही तर मी 17-18 वर्षाची असं त्यावेळेला माझी त्याच्याशी दीक्षा झाली। दीक्षा झाल्याच्या बाद म्हणजे 1-2 महिन्यामध्ये बाबासाहेब गेल्यावर आवडे बाबूंना म्हटलं का बा आपली हे दीक्षाची जागा आहे, येथं काही आपल्या निशाणी नाही आहे तर आपल्याला हे दीक्षाची जागा होणार नाही असे आवडे बाबूनं म्हटलं होतं। तर दिवसात बाबूले बातमी आली का बाबा गेले बा आपल्याला सोडून। बाबा गेले म्हणल्यावर त्यांनं रातोरात तो पुतला बनवला बाबासाहेबाचा आणि ह्यात तार होता भोवताली आले, हे अशा दिवाळी नव्हत्या, तार होता। तर त्यावेळेला काही बर्डीचे लोक जमा केले आणि जमा करून बाबाचा पुतला बनवून तो कच्चाच पुतला आणला आणि त्या जागेवर त्यांनी बसवून ठेवला। मग ते पुतला पाहून लोकांना वाटलं का कोण बसवला पुतला, पोलीस येऊ पडत, तिथं पोलीस येऊ पडत घाबरत लोक, पहिले भिकाड लोक होते, आता जशी तुमच्या डेअरिंग आहे तशी डेअरिंग नव्हती। त्या पुतला बसवला, मग आवडे बाबू आले, आवडे बाबूने सांगायला लागले का आवडे बाबू पुतला बसवला पण पोलीस येऊ बा तंग करत आहेत आपल्याला, तर मग कसं काय करायचं। तो आवडे बाबूनं म्हणला होता का तुम्ही घाबरू नका मी आहे। ते गेले ठाण्यात बर्डीच्या, त्यांना म्हणलं आवडे बाबूनं का मी बसवला पुतला, मला मारायचं असं तर मी त्या पुतल्या पाशी उभा राहतो, मला गोलीनं मारा मी बाबाच्या पायापाशी मरणाचे राहतो असं त्यांनी म्हटलं। मग ते शांत झाले सगळे लोक, शांत झाल्याच्या बाद म्हणजे मग आता आपले तर लोक गरीबच होते, कुठून एवढा पैसा आणणार, मग काहीतरी थोडे पायवा खोदणं चालू झालं। तिथं मजूर होतं, दीक्षाभूमीचा पायवा खोदणं झाला त्यावेळेला मजूर होतं, तरी त्यावेळेला मी असं 30 वर्षाची वय असन माझी तेव्हा। ते बादमंदी झालं ना, मग पुतलागी बसवल्याच्या बादमंदी काही दिवसानं झालं दीक्षाभूमीचा पायवा खोद। तर येथे मला साऱ्या लोकांनी साथ दिला बेटा आणि मी याच्या भरोशावर अजय धंदा करत आहो। माझी वय आता 82 होईन खतम याच्यामध्ये। मी मधुकर ताकसांडे, मी 1956 बाबासाहेबांचं धर्मांतर झालं त्यावेळेस
आमचे काका समता सैनिक दलामध्ये होते. आमच्या घराणं जे आहे पूर्णच्या पूर्ण आंबेडकर चळवळीमध्ये असे काका समता सैनिक दलामध्ये होते. तर समता सैनिक दल उंटखाण्याच्या दीक्षाभूमीवर गेला होता. तर त्यावेळेस काय आहे की जेथे आता म्हणजे जेथे डोम वगैरे लागतात त्या ठिकाणी पूर्व पश्चिम जसे मिलिटरीचे कॅम्प लागतात तशा प्रकारचे पूर्ण भारतातील जे लोक आले होते प्रांताचे तसे मिलिटरी टाईप समता सैनिक दलाचे कॅम्प लागलेले होते. मी जवळजवळ म्हणजे 14-13 तारखेलाच आम्ही गेलो होतो या ठिकाणी ते स्टॉल. आणि प्रत्येक स्टॉलला त्या ठिकाणी बोर्ड लावलेले होते त्या ठिकाणी. तर समता सैनिक दलाने पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी व्यवस्था केली होती. मी 14 वर्षाचा होतो दूरून बघितलं ज्यावेळेस म्हणजे चिंचेचे झाडं वगैरे आहेत त्या भागाकडून मी दीक्षा घेतलेली आहे 56 आता त्यावेळेस काय सगळे पांढरे कपडे असल्यामुळे सगळीकडे पांढरं दिसत होतं सगळीकडे. तर त्यावेळेस मी एक वेळा बाबासाहेबाला बघितलं दुरून त्यावेळेस. आणि दुसरी गोष्ट 51 ज्यावेळेस म्हणजे बाबासाहेब माईसाहेबाबरोबर लग्न झाल्यानंतर नागपूरला आले होते त्यांच्या लष्करी बागमध्ये कमळाच्या फुलामध्ये स्वागत झालं होतं बहुत करून 81 गोष्ट आहे. त्यावेळेस मी त्या बाबासाहेबांना बघितलं त्यावेळेस असं 2 वेळा. There are several stories like this that the Ambedkarite localities of Nagpur have preserved in their memory. While we were exploring them, people had a very interesting anecdote to tell us about Baba Saheb's kathi or his stick which he used during conversion. We went in search of it in a small locality called Karnel Bagh. Sarvana Maza, Supreme Jevi. मी मायाताई रामचंद्र जामगडे या मातोश्रीमाई बुद्धविहार आंबेडकर वाचनालयामध्ये मी बसलेली आहे आणि माझं राहणं इथे कर्नल बागेतच आहे. आणि त्यांच्या सोबतीने राहिलेले असे पूर्वज आपले इथे आपल्या कर्नल बागेतून होऊन गेलेले आहेत. आणि त्यांची माहिती अशी की त्यांनी बाबासाहेबांबरोबर जे सेवा केलेली आहे जे पूर्ण भारतभरातून ठिकठिकाणातून बाबासाहेबांनी जी सोबत होती ते सर्वात मोठं समता सैनिक दल असं होतं. आणि त्या समता सैनिक दलाच्या कार्यामध्ये आमच्या कर्नल बागचे काही पूर्वज होते. त्यावेळेला जे 14 ऑक्टोबर 1956 जे बाबासाहेबांनी दीक्षा दिली दीक्षा दिल्यानंतर त्यावेळेला जी काठीचा उपयोग केला त्यावेळेला बाबासाहेबांना गुडघ्याचा त्रास होता. बाबासाहेबांना हा असा गुडघ्याचा त्रास होता तर त्यामुळे ते उभ्यानी म्हणजे जास्त वेळ राहू शकत नव्हते. ते इथले जे समता सैनिक दल कार्यकर्ते होते त्यांनी प्रत्येक एरियातून प्रत्येकाने आपापल्या म्हणजे तयार केलेल्या अशा काठ्या तर बाबासाहेबांच्या समोर टाकल्यात. तर इथली ही जे कर्नल बागची जी काठी होती इथल्या लोकांनी जी दिलेली तर त्याला छान तराशून वेळू बांबूचं एक होतं तर त्याला तराशून त्यांनी छानपैकी तयार केली आणि त्या काठ्या अशा पसरवल्या. बाबासाहेबांनी नेमकी तीच काठी उचलल्या गेली आणि त्या काठीला 8 असे खडे आहेत. आणि 8 खडे म्हटलं की अष्टशील अष्टांगिक मार्ग असल्यासारखं आहे. आणि ती काठी त्यांनी निवडली आणि ती दीक्षेच्या वेळेस बाबासाहेबांनी ठेवली. दीक्षा देताना बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 जेव्हा त्यांना गुडघ्याचा त्रास होता म्हणून बाबासाहेबांनी ती काठी आधार घेतला आहे. आणि त्या काठीवर जे दीक्षा दिली धम्मदीक्षा दिली तर ती 14 ऑक्टोबर 1956 पण त्याच काठीवर त्यांनी दीक्षा दिली. बाबासाहेबांचा पूर्ण ते जे आपण स्पर्श करतो त्या काठीला एवढा आहे की मी आजही मी जे बोलतही आहे तरीसुद्धा ती काठी असेल आणि स्पर्श जरी झाला तर असं वाटतं आहे की बाबासाहेब आपल्यासमोर उभे आहेत असे त्या काठीला आजही तरंग आहेत. द डे ऑफ कन्वर्जन इज सेलिब्रेटेड एव्हरी इयर वेन लॅक्स ऑफ पीपल फ्रॉम ऑल पार्ट्स ऑफ द कंट्री विजिट दीक्षाभूमी इन नागपूर. देअर यू विल फाईंड पीपल हू हॅव बीन विजिटिंग दिस प्लेस सिन्स सो मेनी इयर्स नाव. पीपल कम हियर टू कमेमोरेट द रिव्होल्युशन दॅट बाबासाहेब लेड ऑलमोस्ट 6 decades अगो. श्रीराम सूर्यवंशी मी इथंच मिलिंद विद्या उठाण्यामध्ये राहते. बाबासाहेब
त्यांच्या विचारांच्या फुलेंच्या महात्माजीच्या फिरायला लावून जाण्याला प्रचार प्रसारामध्ये काम करतो. आता जे आता बाबासाहेबाच्या मला चांगलं विचारलं की बाबासाहेबाच्यावरती आता 14 ऑक्टोबर आहे त्याच्याबद्दल थोडं मन व्यक्त करायचं आहे माझे. मी 2 शब्दामध्ये आपलं मन व्यक्त करते. बाबासाहेबांनी ह्या दीक्षाभूमीवरती जे 14 ऑक्टोबरला धम्मदीक्षाचे हे आपलं अर्पण केली आणि या दिवशी धम्मदीक्षा कार्यक्रम मोठ्या संख्येने होते. बाबासाहेबांना म्हटलं आहे की मी हिंदू पद्धती जन्म घेतला पण मी हिंदू म्हणून मरणार नाही आणि 14 ऑक्टोबर बाबासाहेबांनी दीक्षा ग्रहण केली इथे लाखोच्या लोकांनी आणि त्याच्यामुळे या 14 ऑक्टोबरला भारतातले नव्हे तर जगात मधील लोक इथं बाबासाहेबांचे अनुयाय म्हणून आपले काही लोक जे काही लोक बुद्धिस्ट आहेत ते विचार घेण्यासाठी येतात. काही लोक बाबासाहेबांच्या विचार घेऊन जाण्यासाठी येतात तर कोणी त्यांच्या जी दीक्षाभूमी आहे तिथली माती आहे त्या मातीचे पर पडून आम्ही गेलोच पाहिजे अशी बी काही लोकांची इच्छा असते. आणि माझ्यासारखे काही काय सिक्रेट सवरले असतात ते पण आपले काही ना काही इथून घेऊन पुस्तकं घेऊन जातात हे घेऊन जातात ते विदेशात इथलं काम काय पण काही लोकांच्या आमच्यासारखं असं मी तर जास्त सिक्रेट सवरले नाही आहे. मी अडाणी माणूस आहे 8 वर्ग 9 वर्ग शिकलेला आहे पण माझे मी नेहमी दीक्षाभूमी हे घेऊन जाते तर लोक विदेशातले लोक कुठून कुठून बाहेर लोक येतात आणि माझ्याकडून नवीन नवीन काय जाईल हा मी प्रयत्न करते आणि माझे बोर्डर पॅस्टर घेऊन तिथे जाते लोकांपर्यंत दाखवते असं माझे काम आहे. विचार घेऊन जाते बाबा मला वाटते की काय काय विचार केले पाहिजे जे बाबासाहेबांनी एवढं मोठं काम करून गेलं परिवर्तन लोकांमध्ये परिवर्तन कसं घडलं ते माझ्या मनात एक संकल्पना असते की बाबा मी परिवर्तन बाबासाहेब ठीक आहे आपण तिथे जातो जेवण करतो डबे खातो हा उद्देश काही लोकांचा असते पण माझ्या आमच्यासारखा उद्देश नसते. इथून काही ना काही नवीन गेलं पाहिजे लोक कुठून कुठून जगातून येतात का कशासाठी येतात नाही तू काही काही आपण घेऊन गेलं पाहिजे नवीन काय घेऊन पाहिजे अपेक्षा असते ते पण माझी एक अपेक्षा राहते. लोकांपर्यंत हिंदू पद्धती जगून राहिली एवढं बाबासाहेबांना दीक्षा देऊन झाले बी तरी काही लोक आता बी हिंदू पद्धतीमध्ये जगत राहिला बौद्ध झालेच नाही तर पण हा माझा धम्म घ्यावा नवा असा माझा एक विचार आहे असं आहे. पुन्हा म्हणजे पुण्यानं नवा धम्म घ्या असं माझे कारण बौद्ध झालेच नाही आपण काही लोकांचे आता आपण तेच हिंदूपर्यंत दिवे लावता अगरबत्ती लावता मेणबत्ती लावता याला काय म्हणा हे व्हायला नाही पाहिजे. जगा आता पण परिवर्तन होणार ठीक आहे थोडा कालांतर होईल पण परिवर्तन व्हायला पाहिजे. समता सैनिक दल एस्टॅब्लिश बाय बाबासाहेब ऑफर्स देअर इररिप्लेसिबल सर्व्हिसेस टू द पीपल हू विजिट दीक्षाभूमी अँड टेक केअर ऑफ ऑल देअर नीड्स. We talked to one of them to understand the role that Samta Sainik Dal plays in during this celebration. माझं नाव जिंदा भगत आहे. मी विश्व बौद्ध मिशन आणि समता सैनिक दलामध्ये आता सध्या कार्यरत आहे. समता सैनिक दल हे दीक्षाभूमीवरती दरवर्षी येणाऱ्या श्रद्धालूंची सोय करते. भंडारा गडचिरोली चंद्रपूर बलारशा इथे ह्या जवळपासच्या परिसरातलेच संतसेनी दलाचे लोक जास्त येतात. बाकीचे येतात परंतु ते ॲज ए संतसेनी दल म्हणून नाही बाबासाहेबांपास विचारापासून प्रेरणा घ्यायच्या अनुषंगाने ते इथे दीक्षाभूमीला येतात. समता सैनिक दलाची शक्तीच इतका क्राऊड असतो की तो ते समता सैनिक दल फक्त याला सांभाळायला अपुरं पडते. ते पोलिसांची मदत आणि ते पोलिसांना जिव्हाळा नसतो पण समता सैनिक दलाच्या लोकांना जिव्हाळा असतो. त्याच्यामुळे आहे ना ते काही प्रमाणात आहे ना कुणाची आई भटकून जाते कुणाचा मुलगा भटकून जातो आणि अनाउन्समेंट करू हे आहे ना त्यांना इथले रस्ते समजत नाही आणि कधीकधी आहे ना त्यांना धुंडाळण्यामध्ये म्हणजे हे गेल्याच्यानंतर आम्हाला प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांचे फोटो द्यावे लागतात. आई विसरली बहीण विसरली म्हातारे लोक येतात बिचारे श्रद्धेने येतात आणि त्यांना रस्ता समजत नाही कुठे जायचं हे समजत नाही ट्रेन कुठे जायची. आपण आधी रेल्वे स्टेशनला आपला स्टॉल लावायचा आहे तिथून आहे ना अनाउन्समेंट करायचं आहे ही गाडी अशी जाणार आहे ही गाडी तशी जाणार आहे. एनीवन हू हॅज स्लाइटेस्ट ऑफ आयडिया अबाउट द अँटी कास्ट मूव्हमेंट नोज दॅट बुक्स अँड लिटरेचर इज द बेस ऑफ ऑल द स्ट्रगल हियर. In Dikshabhumi 2, during Dhammachakra Pravartan Day, we get to see hundreds of bookstalls where the anti-caste literature is gifted to the community to read.
मी आमचे दुकान जे आहे जवळजवळ 1974 पासून चालू झाले ना, आणि मी 1974 पासून आम्ही दीक्षाभूमीवर बुकस्टॉल लावत आहे. त्याच्यापूर्वी 74 च्या पूर्वी दीक्षाभूमीवर वगैरे दुकानं फार कमी लागत होते त्या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आम्ही तिथे पुस्तकं विकत होतो. त्याच्यावरून मग कल्पना आली की बा या दीक्षाभूमीवर जे स्टॉल आहेत असे जर लावले बाकीचे तर बाकीचे बी चालू शकतात, त्या हिशोबाने मग सुरुवात केली. आम्ही 1974 ला त्या ठिकाणी दुकानाची स्थापना जी आहे ते उंटखाना मेडिकल चौकला लावलेली आहे. आणि पूर्ण बाबासाहेबांनी बुद्ध साहित्य हेच विकलं जातं. तर त्या पुढे पुढे चालून मग पब्लिकेशन वाढलं, लोक मग यायला लागले, त्याच्यामुळे लोक स्वतः पुस्तकं घ्यायला लागले. फक्त पुस्तकं जे आहेत ते फक्त आपले आंबेडकरी समाजातले लोक स्वतः म्हणजे विकत घेऊन म्हणजे वाचतात. बाकी समाजामध्ये कोणी पुस्तकं विकत घेत नाही आणि काही नाही. हा समाज असा आहे की हा बाबासाहेब वाचतो, बुद्ध वाचतो, पण फुले झालं, शाहू झालं, नायकर झालं, हा हे सगळेच वाचतो. पुस्तकं स्वतः घेऊन वाचतात, लोक खरेदी करतात. खेड्यापाड्यामध्ये सगळीकडे जे काही आंदोलन जे पेटत आहे त्या पुस्तकामुळेच पेटतात. जसं मराठवाडा विद्यापीठाचं आंदोलन वगैरे झालं, त्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये खूप पुस्तकं गेली त्या ठिकाणी. तर खेड्यापाड्यातले लोक प्रत्येक मनुष्य इथे खेड्यापाड्यातून येतात, ते पुस्तकं घेऊन जातात, हे विशेषतः आहे. दुसरीकडे दुसऱ्या मेळावे काय भरतात तेथे, पण इथे जे येणारा मनुष्य जो आहे तो प्रसाद म्हणून तो पुस्तकच विकत घेऊन जातो स्वतः. आणि प्रत्येकाकडे जसं सगळ्यात जास्त विक्री म्हटलं तर बुद्धी आणि धम्माची होते, दुसरं मिलिंद प्रश्न या पुस्तकांची होते. आता त्रिपिटकाचं वगैरे बरंचं भाषांतर झालेलं आहे, त्यांची विक्री जाते. धम्मचक्र प्रवर्तन डे हॅज बिकम अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पीपल्स लाईफ हिअर. इट इज द डे वेन दे कम टुगेदर एज अ कम्युनिटी टू लुक आफ्टर एनी अँड एव्हरी नीड ऑफ द पीपल हु कम फ्रॉम आउटसाईड टू व्हिजिट. फ्रॉम मेडिकल कॅम्प्स टू भोजनदान, एव्हरीथिंग इज मेड अवेलेबल हिअर. हो, माझे नाव प्राध्यापक सुरेश उपासराव म्हणून. मी आता सध्या नॅशनल यूथ सोशल ऑर्गनायझेशनचा अध्यक्ष आहे. आमच्या संघटनेची स्थापना 1998 झाली. त्यापूर्वी आम्ही दुसऱ्या वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नागपूरच्या दीक्षाभूमीवर येणाऱ्या धम्मबांधवांसाठी भोजन व्यवस्थेचा कार्यक्रम करीत होतो. हा उपक्रम आम्ही वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून 1988-87 पासून चालू केला होता. ज्यावेळेस आम्ही बघितलं दीक्षाभूमीवर आपले जे धम्म बांधव येतात देशभरातून, त्यांना बाबासाहेबांचे दर्शन घ्यायची आणि तथागत बुद्धांना अभिवादन करण्यासाठी खूप मोठी त्यांची इच्छा राहते. त्यांच्याजवळ काही जरी नसलं आपली एक पिशवी घेऊन यायची, त्याच्यामध्ये जी कोरडी ओली कोरडी भाकर घेऊन यायचे आणि ते दीक्षाभूमीवर येऊन तथागत बुद्ध आणि बाबासाहेब चरणी आपलं नतमस्तक होऊन तिथे वेळ काढायचे. ज्यावेळेस त्यांच्याजवळ काहीच राहत नव्हतं त्यावेळेस ते बिचारे इकडे तिकडे कोणाला काही मागण्याचा प्रयत्न करायचा, पण कोणी त्यांना की नाही मदत करत नव्हते. त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आपण काही लोक मिळून यांना काहीतरी आपण जेवण द्यायला पाहिजे. तेव्हापासून आम्ही आलू भात भाजीपुरी असा उपक्रम चालू केला. त्यानंतर अनेक संघटनांनी अशा प्रकारचा उपक्रम चालू केला, त्यामुळे संपूर्ण नागपुरामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनांनी वेगवेगळ्या ठिकाणी निःशुल्क भोजन व्यवस्थेचा कार्यक्रम चालू केला. दिस इयर बिकॉज ऑफ COVID-19 दीक्षाभूमी स्मारक समिती हॅज डिसाइडेड टू नॉट ऑर्गनाइज एनी इव्हेंट ड्युरिंग धम्मचक्र प्रवर्तन डे. The Ambedkarite community has welcomed this decision and decided to act as responsible citizens to help the administration in their effort to contain the spread of COVID-19. Babasaheb has touched the lives of millions of people and have helped them to assert their voices strongly. The people who were referred as broken men are now empowered to lead a life with dignity and rationality. Hanuman Jayanti Ali. हनुमान जयंती आली तर हे काही बामण लोक होते बसले, तर ते बामण लोक काय म्हणत होते का आपली हनुमान जयंती आली बा काऊ हनुमान जयंती आली.
हनुमान जयंती आली आपलीवाली तर आपल्या हनुमानानं एका हातानं पहाड उचलला, एका हातानं हनुमानानं पहाड उचलून आणला. लक्ष्मणाला शक्ती लागली तर मी त्याच्यामध्ये बोलली त्याईला का ह्या गोष्टी तुम्ही इथं कशाले करता बा. हनुमानानं एक पहाड उचलला काय गोटा उचलून आणला तुम्हाला माहीत आहे का म्हणलं सांगा म्हणलं. नाही म्हणे आमचं लिहिलेलं आहे म्हणे, लिहिलेलं आहे म्हणलं तर मीनं काय म्हणलं त्याच्यावर उत्तर त्याला दिला का हो हे जे तुमच्या देखतची गोष्ट आहे का एका पेनाच्या टोकीवर पुरा भारत उचलला हे तुमच्या देखतची गोष्ट आहे. बाबासाहेबांना एका पेनाच्या टोकीवर पुरा भारत उचलला आणि तू त्या माकडाची गोष्ट सांगून राहिली तुम्ही का एका हातावर तेवढा पहाड उचलून आणला तर तो तर नुसता एवढा एवढा गोटा उचलता उचलता दबून जाईन म्हणलो आणि हे गोष्ट इथं करायची ना. उद्धरली नऊ कोटी जनता रूढी मोडून सुनी शिक्षा अंबा दिली भीमाने मंगल दिन तो जन